ऐकण्याच्या बापाचं 214 विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे 214 विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे ओ कुलकर्णी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो मी माझं काम नाही करणार का तुमचं काम तो बाबा कुठे आहे तो सिद्धनाथ दादा कुठे आहे विजय असो 214 विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे 214 विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो जवाब दो नहीं किसी से नहीं
माझ्या बापाची घेतल्याशिवाय राहत नाही घेतल्याशिवाय राहत नाही जवाब दो जवाब दो जवाब दो जवाब दो जवाब दो जवाब दो बसरी मैडम सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है शिक्षण हमें मुलाना तो कहीं नहीं कुनाचे पापा बहुत मंदिर दे जैसे शिवाय रात में पूछा तो दोनों पर आ गया आई घंटा यादव आमी विश्वास ठेवला यांच्यावर नाही काही बोलणार नाही अजिबात नाही करणार आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांच्या बरोबर आहोत आणखी दोन मुली आमच्या तिथे बसवलेल्या आहेत आणि मी तुम्हाला शब्द देतो मुलं तिथे जाणार नाही कारण बाबासाहेबांना मानणारी लोक एवढं लवकर संपणारी लोक नाहीत हे फक्त सरकारला चेतावणी आहे तुम्ही द्यावं आम्ही लोकशाही मार्गाने गेल्या दीड वर्ष आंदोलन करत आहोत दोन मिनिटं हा दोन कसं 2020 पासून 2020 पासून 2023 पासून मुलं कंटिन्यू प्रशासकीय लेवलला सगळ्या लेवलला आंदोलन करत आहेत आणि आज आज त्यांनी आणि संपर्क संपर्क अधिकारी है परंतु आता कसं आहे एका दोन मिनिटात चर्चा नाही होणार अभिवादन करूया आपली जबाबदारी यांना सेफ ठेवू आम्ही तीन दिवस पोलीस प्रशासनाला संपर्कात आहे कालपासून सर सगळे संपर्कात आम्ही लोकशाही मार्गाने दीड वर्ष आंदोलन आम्ही 59 दिवस आंदोलन केलेलं आहे शासनाकडे मागणी करायची एक मर्यादा असते 6 वेळा मुख्यमंत्री सामाजिक न्याय खात्याच्या प्रधान सचिव जॉईंट सेक्रेटरी सगळ्यांना भेटलंय प्रत्येक जण हात वर करत आहेत नियमाची मागणी असून आमच्याकडे ऍक्ट ते जीआर वगैरे सगळेच आहेत सर तरी सुद्धा असा अन्याय का मी स्वतः वारे साहेबांना गाडी अजून अजून कोण असेल तर बोलून सर यायला आले पावसामुळे अडकले पण सर आता यांच्या मागे कुणीतरी उभं राहिल्याशिवाय त्यांना तो नाही मिळणार नाही सर मुख्यमंत्री सकारात्मक आहेत परंतु खालचे जे अधिकारी आहेत ते चुकीचं ब्रीफिंग करत आहेत आणि वेळोवेळी सरकार आठवले साहेबांचं पत्र केलंय कवाडे सरांचं पत्र केलंय भागवत कराड साहेबांचं पत्र केलंय अनेक आमदार खासदारांचं पत्र केलंय इतकं फॉलोअप घ्यायचं पण एक लिमिट असतं सर फॉलोअप किती घ्यायचं आणि किती दिवस घ्यायचं आणि आम्ही संशोधन करावं की आंदोलन करावं लोक आहेत लहान लहान मुलांना सर या मुली घेऊन आले सर वाईट वाटतं ना आणि आधी तुझी मुलांना पीएचडी मध्ये झालं काय सर दीड वर्ष झालं आम्ही संघर्ष करतोय आता तुम्ही म्हटलात की आपण थोडा वेळ लागेल वगैरे बारपी ऑफिस समोर आम्ही 6 वेळेस समोरून उपोषण केलंय 8 जूनला आमचं धरणे आंदोलन संपलंय 59 दिवस धरणे आंदोलन केलंय चितून मंत्रालयातून आम्हाला बार्टीकडे बोर्ड दाखवलं जातंय बार्टी मंत्रालयात बोर्ड दाखवतोय मुख्यमंत्री साहेब सांगतायत की आपण सुमत भांगेना सांगू 28 तारखेला तुमचा विषय होणार आहे आणि भांगे साहेब सुद्धा सांगतायत की दीड वर्ष झालं आम्हाला की आम्ही तुमचं काम करतोय बरोबर नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये आमचा विषय ढवला जातोय त्यासाठी तुम्ही आताच म्हणता की आपल्याला थोडा वेळ लागेल पण आम्हाला आता तडजोड नको काय नको आम्हाला आता रिझल्ट पाहिजे
पोलीस प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांना विषय चांगल्या पद्धतीने माहित आहे. बऱ्याच लोकांनी त्यांच्या पक्षाच्या पण माझं काय म्हणणं आता अडीच वर्ष आहे ना, त्यांचा जो गोंधळ आहे शासन म्हणतं की प्रशासनाकडे आहे, प्रशासन म्हणतं शासनाकडे आहे, तर आपण आदरणीय मुख्यमंत्री आणि हे जे प्रशासनातले सुमित भांगे सर असतील, वारे सर असतील, यांना एका टेबलवर या मुलांसाठी बसून जर दिलं बसवलं की बाबा 5-6 विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ बसेल, यांच्यातला एक तोडगा सुवर्णमध्ये तर काढू शकतो आपण. की कारण दोघांचं हे काय म्हणतात आणि निगेटिव्ह कोणीच नाही सर, पॉझिटिव्ह दोघे हा म्हणतो की ठीक आहे आम्ही यांच्याकडे पाठवले, हे म्हणाले ते आमच्या हातात काय नाही, तिकडून आले की आम्ही देणार. मग त्यामुळे दोघांनी एका टेबलवर बसा ना, काही ते बाबा फाईन होत नसेल तर मुलांचं म्हणे आता ते तरी आम्हाला सांगतो की मला आशीर्वाद तरी नका ठेव, आम्हाला आता आम्हाला पैशासाठी ही नाही ते न्याय हवा. म्हणजे जर ज्या सारखी ज्योतीसाठी सेम लागू झालं आम्हाला आपलेच विद्यार्थी त्यांना लागू झालं ते सेम पार्टीला लागू हवं इतकंच म्हणणं, सेम रेफरन्स नाही होता तर सांगू नका की तुमचं होणार आहे, पण आश्वासन देऊ नका. हे बऱ्याच लोकांच्या पत्र आहेत सर, सगळ्या डिटेल सर, हे बघा फॉलोअप बघा, हे फॉलोअप बघा, हे कमी आहेत युजीचा जी आर आहे तो 12 साली आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख असेल ह्याच्यामध्ये 5 इयर्स फॉर PhD म्हणून ह्याच्यात उल्लेख असून सुद्धा सर हे देत नाहीत. आमची एवढी फाईल तयार झालेली आहे, बऱ्याच लोकांना भेटतो मुख्यमंत्र्यांबरोबर प्रत्येक हा विद्यार्थी सर गोर गरीब शिक्षणातला त्याच्या आहे आई बाबा महिन्याची फी सर केमिकलचे सर लॅबचे कमीत कमी 70-80 हजार आम्हाला सर मायक्रो सर टीचिंग केमिकलचं सर टेस्टिंगसाठी आणावं लागतं सर. जर आम्ही कुठून शिक्षण खर्च करायचं सर, जर आम्ही रीत सर नेमात आहे सर, सारती बालती महाजुती सर्व नेमाला सर निकष येतच आहे सर, मग बालतीसाठी एक निकष का लावलाय सर, पूर्ण आम्ही नेमात आहे सर, आम्ही पूर्ण नेमात आहे सर. आणि सर आम्ही मुख्यमंत्र्यांना सर कमीत कमी सर वेळ आपलंच आहे, ते वेळ घेतात की आपल्या लेवलला कशा पद्धतीने आपण भेटी करून देत आहेत, आपल्याला आता एवढं पेशन्स ठेवलं ना आपण, आता थोडंसं आम्ही सोबत आलो थोडंसं आमच्यावर विश्वास ठेवा ना आम्ही आहोत ना. एक मुद्दा काय बा की नवीन शैक्षणिक धोरणामध्ये संशोधनाला अधिक महत्त्व दिलेलं आहे, परंतु जर आणि गुणवत्तापूर्ण सर मी तुम्हाला विनंती आहे आम्हाला प्रशासनासोबत डॉयला सर बार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्हाला ते मात्र विश्वास नाही 2018 पासून ते फसवणूक करतायत, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतात, हा आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतोय. विकास बघा आमचा छोटा भीम सैनिक सुद्धा लढायला आहे, ही आहे आंबेडकरी चळवळीची ताकद, येणारी पिढी सुद्धा लढायला तयार आहे आणि हीच उद्या हाच उद्याचा भारत घडवणार आहे, याच्यासाठी मला असं वाटतं येणाऱ्या काळात सगळ्यांनी या लढ्यामध्ये आंबेडकरी चळवळ किती सक्षम आहे, तुम्ही आंबेडकरी चळवळ सर मुख्यमंत्री महोदयासोबत बैठकीसाठी आमच्यासाठी मॅडम बोला मॅडम बोला सर, ही पोरगी खूप आहे 7 दिवस ही पोरगी काही ना खात सर थांबली सर, ते 8 दिवस उपोषण बसलेले सर, 7 दिवस 7 दिवस सर छोटं नाही झालं घरामध्ये सर, त्यांची आई एक्सपायर झालेली आहे सर, खूप जबाबदारी आहे सर. आणि सर त्यांच्या लॅबची फी सर कमीत कमी महिन्याला 40-50 हजार रुपये कुठून द्यायचं सर, ह्या मुलांनी शिक्षणासाठी भांडतोय, कुठून द्यायचं सर शिक्षणासाठी भांडतोय, कुठल्या झेंड्या दांड्यासाठी काय भांडत
शिक्षणासाठी बांधणार वर्ग आहे असं आमच्याकडे इज ऍक्ट प्रमाणे आम्ही मागणी करतोय जे की सार्थिक महाज्योतीला दिलं जाते तर आम्हाला काय देत नाही मागासवर्गीय विद्यार्थी आहोत म्हणून आमच्यावर अन्याय असं शासन करावं लागलंय तर आम्ही कुणाकडे दाद मागायचं तुम्ही सांगा बरं आम्हाला न्याय मिळाला पाहिजे सर मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्री महोदयांची कारण प्रशासनाची कारण जॉईंट सेक्रेटरी ते निगेटिव्ह करायचं काम करत आहे ते आमच्या केबिनला गेल्यानंतर ते आम्हाला बोलायला पण तयार नाही ढकलून देतात ते अशा पद्धतीचं आमच्यासोबत वागणूक चालू आहे आज मुख्यमंत्री साहेबांसोबत आमची बैठक लागली तर ठीक जर तुम्ही आम्हाला इथनं गेलो आम्ही उद्या येऊ उद्या नाहीतर आम्ही पण आमची तुम्हाला जर मी आता त्यांना सांगते जर ह्यांना भेट देता येत नसेल ना तर या सगळ्यांना अरेस्ट करा आणि मग पोलीस स्टेशनमध्ये मी सांगते अरेस्ट करा आणि सगळ्यांना पोलीस स्टेशनमध्ये मुख्यमंत्र्यांना भेटा कारण संविधानिक मार्गाने लढा देण्याला जर न्याय मिळत नसेल तर ठीक आहे ना आम्ही साहेब स्वतः मी मुख्यमंत्र्यांना भेटलो विशेष कानावरती दिला त्यांच्या त्यांनी पीएनना सांगितलं विषय नोट डाऊन करून घेण्यासाठी आणि जाणीव करून देण्यासाठी सांगितलं मग आम्हाला दुर्लक्ष का करताय तुम्ही वेळच्या वेळी आम्ही भेटलोय साहेबांना पण असं पण नाही की बाबा आलोय आम्ही या ठिकाणी थांबलोय असं आमचा हेतू नाही सर आम्ही थकलोय खूप सर जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार आम्ही वांगे साहेब आणला आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना काय त्यांचे फार मौस आणि शेत्या वगैरे विकून काय ते पैसे आम्हाला द्या असं नाही सांगत आमचा हक्कच आहे हक्काचं आम्ही जाणार नाही एकदा आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरला तर भांगेला पण रस्त्यावर इथं मुलाखत द्यायला आम्ही समाज म्हणून लोक आले परवा दिवशी प्रशासनाने योग्य वेळी योग्य कारवाई करावी ऐकलं सगळं आता माझा एक प्रश्न आहे पोलिसांची प्रश्न नाही आहे तो पोलिसांनी जे प्रश्न कसा निर्माण झाला की सार्वजनिक ठीक आहे तुम्ही कोऑपरेट करता आम्ही अप्रिशिएट करतो आता त्यांचा काही निरोप येतो ते बघायला लागेल अभिवादन करावं लागेल आणि कुठेतरी जाऊन बसावं लागेल नाही तो झाला त्यांचा निर्णय तुमचा भाग झाला आमचा पण कायदा आहे अनावश्यक तुम्हाला जास्तही बसता येणार नाही आता प्रश्न आहे सगळीकडे जमावबंदी आल्या पात्र सध्या तुम्ही व्यवस्थित ऐकताय त्या पात्रामध्ये वाढवतो ठीक आहे तुम्हाला तुम्हाला कसं आहे की चांगलं छोटाखाली सरकारी कार्यालय बसावंच लागेल आणि ते येणार नाही खायची सवय लागली फार माणसांच्या बंगले बांधलेले समाजाच्या पैशावर आणि पण बापाचं घर सोडून आम्ही दुसऱ्याकडे बापाचं घर आहे इथे ऊर्जा मिळते कोणी वेगळा पाऊल उचलणार नाही एवढा आम्ही तुम्हाला तुम्ही सोबत आहे ना एवढी काय कोणा कळत संयमाने आहे तिथे फक्त असतो नाही का आक्रोश असतो त्यांना सोडायचं नाही त्यांना तुम्ही डिटेन करा जोपर्यंत कोणी यांना सोडायचं नाही त्यांना कुणी का ऐकलं काहीतरी सोडाय आलेत बाबा सोडू नका त्यांना सोडू नका बोलून काही ताई आपण खाली आम्ही खाली बसून घेतोय रस्त्यात रस्ता या का साईडला बसतो नाही तुमचे कपडे खराब होतील आपण अभिवादन करून घेऊ आधी बाबासाहेब चैत्यपूर्ण आतमध्ये आणि मग सगळ्यांना एकदम अरेस्ट करता आज आमची पंचायत
सकाळपासून काही ना प्रवास करून काही ना करता पोरं आले प्रशासनासाठी मोठा इशारा आहे पुढच्या आंदोलनाचा त्यांनी आता चक्राचे झाले पाहिजे निर्णय घ्यायला पाहिजे समाज म्हणून आंबेडकर समाज रस्त्यावर उतरेल मग या विद्यार्थ्यांचा सर 28 एप्रिलला बीओजीची मीटिंग झाली आमचा विषय डावलला 40-50 पोलीस आमच्या अंगावर सोडले त्या दिवशी आमच्यानी सहकार्य केलं तो भाग वेगळा पोलीस सहकार्य त्यांना कळतं ना शिकलेला माणूस शिकलेल्या लोकांची किंमत कळते शिकलेल्या माणसाला शिकलेल्या लोकांची किंमत कळते अडाणी लोक सरकारमध्ये बसलेले त्यामुळे यांना यांची किंमत नाही उदय म्हणाले असते आम्हाला मंदिर बांधायचं चंदा द्यायचा लगेच भेटले असते मी स्पष्ट बोलते शिक्षणासाठी पैसा नाही सरकारकडे लाइटिंग करण्यासाठी आहे लाइटिंग डिस्को सारखी मुंबई करायला यांच्याकडे पैसा आहे स्वतःच्या जाहिराती करायला पैसा आहे यांच्याकडे चायना चायना लाइटिंग मोठे मोठे होर्डिंग लावायला यांच्याकडे पैसा आहे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला पैसा नाही सरकारकडे गांधी सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व मूक नायक सर तुम्हाला एक विनंती आहे गांधी सर आहेत ना की त्यांच्याकडे फाईल आली का सगळी फोन देतो हा हा विषय माझ्याकडे आधी जे झालं त्याच्याबद्दल अधिकारी उपस्थित जे काय बोलतील त्याच्यावर तुम्हाला मला सर्वांना भविष्य अधिकारी आहेत आणि तुम्हाला जर गरीब निवेदन केलं येऊन जाते अधिकारी येतील तिकडं फोन मध्ये रेकॉर्ड राहायचं सगळं बाबा मी पण वरिष्ठ अधिकारी की बाबा तुम्ही सांगितलं तर त्याप्रमाणे आलं असं काही ऑन रेकॉर्ड ते करायचं आणि प्रश्न ज्यांच्या ज्या खात्यात त्या खात्यात तुम्ही उत्तर द्यायला बांधले आपण अभिवादन करून येऊ सर अभिवादन बोलले ना बोलले बोलले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पाच पाच लोक सर पाच पाच लोक थांबा बरं नाही 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 सर नाही देत नाही देत ऐकलं ना आणि आपल्या मॅडम मॅडम तिकडे विद्यार्थी बाजूला साईडला साईड पुढे पुढे विचारा आम्ही तुम्हाला काय बोललोय का साईडला उभं केलं थांबायला बरोबर आहे बघा ते संगीता मॅडमचा एकदा प्रश्न सर फोन त्यांना ते बोलतात आम्ही काय नाही करत आहे येऊ द्या त्यांना अरे हे बघा हे बघा त्यांना बघा पोलिसांचं सुरक्षितते तुम्ही जर उद्या आतमध्ये गेले किंवा काय झालं मॅडम हॅलो यांच्यावरती पोलीस प्रशासन आहेत कधी आता
या मला या आहे का बरी साहेबांना त्यांना एकदा सांगा की तिथून बोलवलंय म्हणा मला साहेबांना बोलायला लावा एकदा जे ते पोलीस अधिकारी आहेत ना त्यांना बोलायला लावा साहेबांना सर बोला त्यांना नको बोलू दुसऱ्या ते बोलतात बरं ते बोलतायत म्हणलं हॅलो डॉक्युमेंट घेऊन या मला नमस्कार सर आम्ही साईटला उभं राहायचं